गेल्या एका आठवड्यापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. असं असतानाही कोणतंही कारण न सांगता 3.5 ते 4 किलोमीटर जंगलातून आणि विशेष म्हणजे घुडगाभर पाण्यातून वाट काढत आरोग्य सेविका गावोगावी लसीकरण पोहोचवत आहेत. आजरा तालुक्यातील एका अशाच वस्तीवरील एक व्हिडिओ समोर आलाय. तो पाहून नक्कीच प्रत्येकाला त्यांच्या या कामाविषयी असलेल्या निष्ठेबद्दल कौतुक वाटेल. लहान मुलांचे नियमित लसीकरण आणि शासनाचे हर घर दस्तक या योजनेतील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी या आरोग्य कर्मचारी आजरा तालुक्यातील धनगरवाडी येथे भर पावसात पोहोचल्या. धनगरवाडीची लोकसंख्या ही जवळपास 125 इतकी आहे. त्यामुळे आपले कर्तव्य पार पाडत आरोग्य सहायक PR नाईक DS गोविलकर, आशा वर्कर रेखा पांडुरंग दोरुगडे, मतनीस लक्ष्मी केरबा जाधव या 4 आरोग्य सेविका डोंगर दऱ्यातून मार्ग काढताना दिसत आहेत. दरम्यान प्रत्येक पावसाळ्यात अशाच पद्धतीने अनेक आरोग्य सेवकांसह नागरिकांना सुद्धा प्रवास करावा लागतो. या ठिकाणी रस्ता तर नाहीच, शिवाय एखादं वाहन सुद्धा जात नाही, त्यामुळे पायी चालत जाऊन सेवा द्यावी लागते. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा इथपर्यंत रस्ते होऊ शकले नसल्याने आता तरी शासनाने याकडे लक्ष देऊन सर्वांच्या गैरसोयी दूर कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.